नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये हेमंत गोडसेंच्या उमेदवारीला भाजप आणि राष्ट्रवादीनं तीव्र विरोध केलाय. जागा वाटपाच्या आधी नाशिकची उमेदवारी जाहीर का करता असा सवाल भाजप राष्ट्रवादीनं शिवसेनेला उपस्थित केलाय. भाजप राष्ट्रवादीच्या आक्रमक भूमिकेमुळे आता हेमंत गोडसेंच्या उमेदवारीचा मार्ग आणखीनच बिकट होत चाललेला आहे. पाहूयात. लोकसभेच्या नाशिकच्या जागेवरून महायुतीत जुंपली. हेमंत गोडसेंच्या उमेदवारीला भाजप राष्ट्रवादीचा विरोध. भाजपच्या विरोधानं शिवसेना बॅकफूटवर. नाशिकचे पुढचे खासदार हेमंत गोडसेच असतील असं शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी जाहीर केलं. हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर केल्यानं भाजप आणि राष्ट्रवादी मात्र नाराज झाली आहे. महायुतीचं जागा वाटप झालं नसताना शिवसेनेकडून अशी घोषणा अपेक्षित नव्हती असं सांगत राष्ट्रवादीनं आपली नाराजी व्यक्त केली आहे. श्रीकांत शिंदेंना तो अधिकारच नाही ना तो जाहीर करण्याचा. अशा रीतीने कसं ते जाहीर करू शकतो. थोडीशी शिस्त जी आहे युतीमध्ये सुद्धा पाळली पाहिजे ना सगळ्यांनी. तोपर्यंत निकाल होत नाही. नाशिकमध्ये शिवसेनेबाबत अतिशय नकारात्मक वातावरण आहे. गोडसे हुशार असतील तर त्यांनी निवडणूक लढू नये असा सल्ला स्थानिक भाजपच्या नेत्यांनी दिला. हेमंत गोडसे हुशार असतील तर त्यांनी उभं राहू नये. आता 10 वर्ष झाले आणि 10 वर्षामध्ये त्यांच्या बद्दल खूप नकारात्मक लोकांची भूमिका आहे. ते आता हेमंत गोडसे नको त्यांनी थांबलं पाहिजे आता. आणि ही जागा भारतीय जनता पार्टीला दिली पाहिजे. गिरीश महाजनांनी देखील या प्रकरणी अप्रत्यक्षरित्या शिवसेनेच्या विरोधात भूमिका घेतली आहे. या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ नेते देवेंद्रजी आहेत, बावनकुळे साहेब आहेत, एकनाथजी आहेत, अजितदादा आहेत, हे त्या विषयावर चर्चा करतायत. आणि त्यांच्याकडे एकदा चर्चा झाल्यावर आमचं पार्लमेंटरी बोर्ड जे आहे दिल्लीला त्याच्यावर शिक्कामोर्तब करेल. त्यानंतरच हा सगळा विषय संपेल. परवा श्रीकांतजींनी घोषणा केली त्यावेळेला मी पण बघितलं. पण त्या संदर्भामध्ये आता एकनाथजीच खुलासा करतील किंवा बोलतील. हेमंत गोडसेंची उमेदवारी शिवसेनेनं जाहीर करताच भाजप आणि राष्ट्रवादीकडून तीव्र प्रतिक्रिया आली आहे. यावरून हेमंत गोडसेंना लोकसभेची उमेदवारी मिळणं कठीण वाटू लागलंय. महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.